नमस्कार शेतकरी बंधू व भगिनींनो, मी समृद्धी धेनुटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनू ऍप मार्फत वेबिनारचे आयोजन केलेले आहे. आजच्या या वेबिनार मधून आपणास यशस्वी महिला उद्योजकतेची यशोगाथा उपलब्ध करून देत असताना खूप आनंद होत आहे. सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांना मी विनंती करते की आपण सर्वांनी आपल्या धेनू इंडिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे. आपण सर्वजण दर शनिवारी तर नक्कीच वेबिनार ऐकता, परंतु आपल्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कराल अशी आशा व्यक्त करते. आमच्याकडून मेसेज मिळाला नाही तर आपल्याला आपोआप नोटिफिकेशन मिळतील. धावपळीच्या युगात दुग्ध व्यवसायात दूध संकलनापासून ते दूध विक्रीपर्यंत सगळीच कामे आपण ऑनलाईन पद्धतीने झालेली पाहत आहोत. या अनुषंगाने पशुपालन व दुग्ध व्यवसायातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनू ऍपनेही आधुनिक तंत्रज्ञानाचे पाऊल उचलले आहे. शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनू ऍप ही काळाची गरज बनली आहे, कारण व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्वाचा असतो त्याचप्रमाणे त्या व्यवसायातून पैसा कमविण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची खूप गरज असते. आज धेनू ऍपच्या मदतीने महाराष्ट्रातील कित्येक शेतकरी डिजिटल पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री करतात, नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात, आपल्या व्यवसायात बदल करतात. नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे जमले का? बर, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनू ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून. ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे. तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा. आहो, त्यासाठीच तर आपण सगळे जमलो आहे ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला. इंग्रजी आहे समद समदा घोटाळा एक बिस भूतकळना. अहो नाना, सगळं करता येते. आधी बघा, तिथेच भाषा बदलता येते म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते. अशी भाषा बदलत असती होय उगीच आपलं काहीतरी. तुम्हाला भाषा पण बदलता येते म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला. मी देतो तुम्हाला भाषा बदलून. बरं, अजून काही शंका आहे का? लगता त्या समजीत जमल्या ती. कसली सभा म्हणायची काय रसाच्या? अरे, ते धेनू ॲपचं बोललो होतो ना तुला. अरे एकदम बेस आहे बघ ते. मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय. ॲप कसलं, मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा. अगदी बरोबर, पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या. म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही. आता धेनू नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या. बरं, विलास काका तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो, फारच उपयोग होणार आहे याचा. एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर. प्रोफाईल म्हणजे काय? तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचं आहे किंवा ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांची यादी मिळते तुम्हाला इथे. इथेच बाजार भरणार की काय? हा, तसंच काहीच. ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा. झालं. अहो सोपं आहे ते. त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात. मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी. वा, एकच नंबर. हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं, तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती सगळं दिसतं तुम्हाला. आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना. तो आमचा नीरज म्हणत होता यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला. अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच. आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनू ॲपवर समजते. समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल, तर ती कशी करायची हे पण समजते. तुमची माहिती कशी भरायची आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनू ॲपवर मिळते. म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते मिळते. वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच हाय म्हणायचं की काही मन सचिन
आमचं काम लय सोपं केलंस तू, आता काय बी शंका नाही बघ, आता धेनू हाय तर काळजीन हाय। त्यामुळे कष्ट कमी होऊन व्यवसाय वाढताना दिसून येत आहे। तरी आपण सर्वांनी धेनू ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या व्यवसायात वाढ करावी, तसेच इतर पशुपालकांनाही त्याचे महत्व पटवून द्यावे। विशेष करून सांगायचे झाले तर पशुपालन व दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक माहिती देणारे धेनू ॲप प्ले स्टोअरवर शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा। एखादा उद्योगधंदा चालू करायचं झालं तर आपला व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा असावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते। आज आपण पाहत आहोत अनेक महिला उद्योजिका त्यांचं प्रोडक्ट कसं नाविन्यपूर्ण बनवता येईल, ते प्रोडक्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत कसं वापरलं जाईल यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात। असंच एक उदाहरण सांगायचं झालं तर त्या म्हणजे सविता प्रवीण जुजगार शहाणे मॅडम। मॅडम या कुंभारी सोलापूर येथील असून मॅडमचे शिक्षण MA पर्यंत झाले आहे। मॅडमनी ज्वारी आहारामध्ये किती महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन ज्वारीचे महत्व इतरांना देखील पटवून दिले व ज्वारीपासून विविध प्रोडक्ट बनवले आहे। आता जास्त वेळ न दवडता आपण मॅडमकडूनच त्यांच्या ज्वारी प्रक्रिया उद्योगाविषयी माहिती घेऊयात। नमस्कार, मी सविता प्रवीण जुजगार शहाणे सोलापूर मधून बोलते आहे। मी प्रथमतः बिझनेस करत नव्हते। माझं जसं इतर मुलांचं किंवा मुलींचं असतं की आपण शाळा शिकून काहीतरी जॉब करावा आणि कुठेतरी नोकरी करावी, तसंच माझंही उद्दिष्ट होतं किंवा माझ्या आईची इच्छा होती की आपल्या मुलीने शिकून काहीतरी नोकरी करावी। तसंच मी पण त्या उद्दिष्टाने BA केले आणि BA ला इंग्लिश विषय घेऊन MA इंग्लिश केले। MA इंग्लिश केल्यानंतर मला जॉब मिळाला। असिस्टंट प्रोफेसर म्हणून मी रयत शिक्षण संस्थेमध्ये जॉब करत होते। मग त्याच दरम्यान माझ्या वडिलांनी मला एका ट्रेनिंगला जबरदस्तीने पाठवलं होतं की तू हे फूड इंडस्ट्रीचं ट्रेनिंग कर। त्यावेळेस मी एक विद्यार्थिनी असल्यामुळे मी त्यांना म्हणायचे नाही, माझी परीक्षा जवळ आलेली आहे, मला अभ्यास करायचा, मी ट्रेनिंगला जाणार नाही। पण माझ्या वडिलांची इच्छा आणि माझे वडील कडक स्वभावाचे असल्यामुळे मला नाविला जाऊ त्या ट्रेनिंगला जावं लागलं। मग मी त्यावेळेस एक महिन्याचे फळभाज्या प्रक्रिया महासंघाचे माड्या ह्या माझ्या रहिवासी गावामध्ये ते ट्रेनिंग होतं। मग मी तिथे एक महिन्याचं ते फूड इंडस्ट्रीचं पूर्ण ट्रेनिंग केलं। ते ट्रेनिंग केल्यानंतर मग मी परत MA केले। MA केल्यानंतर माझी लेक्चरशिप चालू झाली आणि तशाच पद्धतीने माझे परत वैवाहिक जीवन चालू झाले। त्याच्यानंतरही मला जॉबच्या संधी आल्या की तुम्हाला मॅडम इथे जॉब आहे, तुम्ही इथे जॉब करू शकता। मी सेटनेट करत होते, PhD करत होते, असं माझं जॉबचं करिअर चालू होतं। आणि वैवाहिक जीवनामध्ये पडल्यानंतर मला जॉब करणं आणि घर सांभाळणं किंवा त्याच्यामधून एक मिळणारा इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड खूप कमी असल्यामुळे आणि खूप हेक्टिक होत होतं, त्यामुळे मला सतत वाटायचं आणि मी जॉब करत असतानाही मला सतत वाटायचं आपण जे काही करतोय ते योग्य मार्गाने नाहीये, कुठेतरी चुकीच्या मार्गाने जातोय असं सतत वाटायचं। आणि मी एका शेतकऱ्याची मुलगी होते, त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि आपण नेहमी असं कष्ट करत आणि नवीन काहीतरी करत राहिलं पाहिजे। म्हणून आम्ही घरात सतत नवीन नवीन प्रयोग करत राहायचे। आणि मला जसं आता उद्योगाची आवड आहे तसं मला पूर्वी विणकाम भरत काम करणं असं आवड होती, त्याच्यातून माझी उद्योगाची वेगवेगळ्या गोष्टी करून कॉलेजमध्ये असताना शिलाई काम करणं याच्यातून मी थोडे बिझनेस करत होते, त्याच्यातून मी थोडं अर्निंग पण करायचे। मग नंतर लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांचा जो जॉब होता तो खूप हेक्टिक होता, त्याच्यातून आम्हाला खूप त्रास व्हायचा त्यांच्या जॉबमुळे, सतत साईटवर जाणं, मग त्यामुळे आमचं फॅमिली बॅकग्राऊंड खूप डिस्टर्ब होत होतं। मग आम्ही 2 वर्ष झाल्यानंतर स्वतःच पुण्यात घर घ्यायचं ठरवलं, घर घेण्याच्या मागे लागलो। पण नंतर आम्हाला असं लक्षात आलं की आपण कॉर्पोरेट ह्याच्या मध्ये जे जॉब करतो त्याच्यातून आपल्या स्वतःची अशी काही आयडेंटिटी नसते। त्यावेळेस मी इंग्लिश मिडियम स्कूलला जॉब करत होते, स्वतःच्या ट्युशन्स घेत होते, 10वीपर्यंत माझ्या स्वतःच्या ट्युशन्स होत्या, रोज 3 बॅचेस असायच्या। पण त्याच्यामध्ये असं सॅटिस्फॅक्शन नव्हतं आणि आम्हाला थोडस सोशल वर्क करायची सवय होती, त्यामुळे आम्हाला सतत वाटायचं की आपण ह्याच्यामध्ये समाधानी नाही, आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे। मग आम्ही असं ठरवलं की आता पुण्यात घर न घेता आपण स्वतःच काहीतरी असं करूयात। मग जस्ट माझे मिस्टर जे होते ते फूड इंडस्ट्रीचे जे कंपनीज असतात त्यांना मशीन सप्लाय करण्याच्या कामामध्ये होते, इन्स्ट्रुमेंटेशन। मग त्यांना त्याच्यातून फूड इंडस्ट्रीची बऱ्यापैकी माहिती होती, मग त्यांना पण वाटायचं की आपण बिझनेस करावा। त्यावेळेस मी त्यांना खूप विरोध करायचे की आपण बिझनेस नाही करायचा, कारण माझ्या आईच्या घरी बिझनेस असल्यामुळे मी स्वतः पाहिलेलं होतं की बिझनेसला किती स्ट्रगल करावं लागत असं,
किती प्रॉब्लेम्स येत असत, त्यामुळे मला सतत वाटायचं की नाही करायचा. पण माझ्या मिस्टरांची आणि आमच्या घरच्यांची खूप इच्छा होती की आपण बिझनेस करावं आणि बिझनेस केल्यानंतर आपण फॅमिली बॅकग्राऊंड पण व्यवस्थित राहील असं वाटल्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण आता बिझनेस करूया. मग बिझनेस करायचा हे मी गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वी ठरवलं होतं की मला बिझनेस करायचा आहे. मग त्याच्यानंतर आम्ही फूड इंडस्ट्रीचा बिझनेस करायचा ठरवलं. मग त्याच्यानंतर बिझनेस सर्चिंग करायला चालू केले की कुठला बिझनेस करूयात, कोणत्या प्रकारचा बिझनेस करूयात. मग तशा पद्धतीने आम्ही पहिल्यांदा सोलापूरची कडक चटणी आणि भाकरी ह्याचा बिझनेस पुण्यामध्ये थोड्या प्रमाणात माझ्या लहान मुलाला सांभाळत मी तो करत होते. नंतर मी ठरवले की आपण डाळ मिल काढूयात. मग डाळ मिलचं सर्चिंग करायला चालू केले. पण नंतर लक्षात आलं की डाळ मिलला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस वगैरे खूप कमी पडतो, तर आपल्याला तिथून डाळी उपलब्ध होणार नाहीत आणि मार्केट मिळणार नाही. मग नंतर टोमॅटो सॉस करूयात, टोमॅटो सॉस, केचप किंवा प्युरीज वगैरे अशा पद्धतीच्या करूयात. म्हणून आम्ही त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट करून तो बँकेत सबमिट वगैरेही केला. पण नंतर आम्हाला लक्षात आलं की आपण जे काही करतोय त्याचं उत्पादन आपल्या सोलापूरमध्ये आहे का, तर नाहीये. मग आपण त्याच्यामध्ये का उतरायचं. मग जस्ट एकदा अॅग्रोवन पेपर वाचत असताना मला एक अॅग्रोवन पेपर मध्ये सक्सेस स्टोरीज किंवा संशोधनाचे जे काही असतात न्यूज त्या यायच्या. त्याच्यामध्ये एक ज्वारीची न्यूज मी त्या ठिकाणी वाचली की ज्वारीपासून आपण एवढे सारे प्रोजेक्ट बनवू शकतो, पदार्थ बनवू शकतो. तर मग आम्ही विचार केला, अरे बापरे सोलापूरमध्ये तर ज्वारीचं कोठार आहे, सोलापूरचं तर ते मोती आहे, सोनं आहे, त्याला आपण का नाही व्हॅल्यू द्यायचं. आणि एवढी फेमस ज्वारी असताना, आणि ज्वारी मानवी शरीराला आरोग्यदायी हेल्दी आहे, ज्वारी हा मानवी शरीरासाठी आरोग्याचा खजिना आहे, इतकं सगळं असताना आपण दुसऱ्या प्रोडक्शनकडे का वळायचं. आपल्याच मातीमध्ये जे पिकतंय त्याला आपण न्यू व्हॅल्युएशन का नाही द्यायचं. असं ठरवल्यानंतर आम्ही ज्वारीवरतीच काम करायचं हे ठामपणे ठरवून आम्ही मार्केटमध्ये तशा पद्धतीने उतरायला चालू केलो. हा माझा आहे तो एक पार्श्वभूमी आहे की मी बिझनेस मध्ये का उतरले. तर एक स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची होती, नवीन काहीतरी करायचं होतं आणि 4 महिलांना उद्योग द्यायचा होता, हा माझा हेतू होता. धन्यवाद मॅडम. मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारावाच वाटतो की ज्वारीच्या आहारामध्ये काय महत्व आहे, याविषयी काय सांगाल. असं म्हणेल की आपली पूर्वीची जी पिढी होती ती ज्वारी खायची, ती कधी आजारी पडत होती का, असा आपण आपल्या स्वतःलाच क्वेश्चन विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल की ती पिढी कधीच आजारी पडत नव्हती. किंवा तिला शुगर, बीपी, डायबिटीस असे कोणते आजार होते का, कॅन्सर, ह्या पूर्वीच्या पिढीला हे आजार माहिती नव्हते. का माहिती नव्हते, तर त्यांचं आरोग्य हेल्दी होतं. का हेल्दी होतं, तर ते ज्वारी खात होते. त्यांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा जे काही तृणधान्य होतं त्याचा समावेश होता. त्यामुळे ती पिढी कधी आजारी पडत नव्हती. तरीचे फायदे काय आहेत, तर मी म्हणेल की ज्वारीचे फायदे काय आहेत म्हणण्यापेक्षा आपण ज्वारीला आरोग्याचा खजिना असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर ज्वारीपासून आपल्याला काय काय फायदे मिळतात. ज्वारीमुळे आपल्याला आपण आठवड्यातून 5 ते 6 वेळा आपल्या आहारामध्ये सेवन केली वेगवेगळ्या पद्धतीने, तर आपण कधीच आजारी पडणार नाही असं मी माझ्या काय गेल्या 5 वर्षाच्या ओपनिंग मधून सांगते. अभ्यासावरून मी ज्वारी का खायची, तर त्याच्यामध्ये आपल्या जठरामध्ये जी अम्लता असते ती कमी करण्याचे काम ज्वारीमुळे केले जाते. कारण ज्वारी ही पचायला सुलभ आहे, हलकी आहे, पचण्यास हलकी असल्यामुळे आपल्या शरीराची पचन शक्ती लवकर वाढते. आणि ज्वारी खाल्ल्यामुळे आपल्याला कमी खाल्ल्यानंतरही जास्त जेवण्याचं फिलिंग येतं, म्हणून त्याला डायटरी फायबर पण असं म्हटले जाते. तंतुमय पदार्थांचे प्रमाण ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात असते. ज्वारी पासून भरपूर प्रमाणात खनिजे, जीवनसत्व आपल्या शरीराला मिळत असतात. कॅन्सर कशामुळे होतो, तर आपल्या शरीरामधल्या सेल्स वाढल्यामुळे होते. सेल्स का वाढतो, तर आपली पचनशक्ती जी असते ती मंदावलेली असते किंवा पचनशक्तीवरती ताण पडलेला असतो. पचनशक्तीवरती ताण का पडतो, तर आपल्या आहारामध्ये आज काय झालेलं आहे, चपातीचे मैद्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, याच्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते. आणि सेल्स, जे सेल्स आपल्याला शरीराला गरजेचे नाही आहेत ते सेल्स आपल्याला आपल्या शरीराला मिळतात, त्यामुळे आपल्या शरीरातले अँटीऑक्सिडंटचे प्रमाण कमी होते आणि आपण वेगवेगळ्या आजारांना आहारी जातो. म्हणजे कॅन्सरसाठी ज्वारी ही सर्वोत्तम आहे. आता आज आपण पाहतो की
आजची पिढीची पिझ्झा बर्गर कडे वळलेली आहे, तर त्याच्यामुळे लट्टपणा वाढतोय. तो लट्टपणा पण का वाढतोय, तर आपल्या शरीरामधले चरबीचे प्रमाण वाढलेले आहे. तर ज्वारी ही जी आहे ती लट्टपणा कमी करण्यासाठी किंवा लट्टपणा नियंत्रित करण्यासाठी उपयोगी येते. मधुमेह आज आपल्याला असं म्हटलं जाते की सगळ्यात जास्त संख्या मधुमेहाची आता किंवा फ्युचरमध्ये इंडियात असेल असं म्हटलं जातं, भारतात असेल. पण ऍक्च्युली जर आपण आपल्या आहाराला जर आपल्या आपले जे धान्य आहेत त्या आहाराला जर आपल्या शरीर आपल्या आहारात रोजच्या आहारात जर आपण प्राधान्य दिलं, तर मी नक्कीच म्हणेल की आपल्या इंडियाला जे चॅलेंज देतात की शुगरचे पेशंट आपल्या इंडियामध्ये जास्त होतील, ते तर नक्कीच कमी होतील. कारण इन्सुलिन जे आहे ते ज्वारीमुळे आपल्या शरीरातनं कंट्रोल केलं जातं, त्यामुळे मानवी शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी जी असते ती वाढवण्याचं काम हे इतर पदार्थ करतात. ज्वारीमुळे ते कंट्रोलमध्ये राहिलं जातं. ज्वारीमुळे आपण आता पहा, आपण थोडं जरी खाल्लं ना लगेच आपण होतो अरे बापरे भूक लागली. तर ते जर आपल्याला जे प्रमाण आहे ते कमी करायचं असेल, तर आपण भाकरीचा जर आहारात उपयोग केला तर आपल्या लक्षात येईल की आपण कमी खाल्ल्यानंतरही जास्ती खाल्ल्याचं फिलिंग भाकरीमध्ये येतं. आणि एक भाकरी खाल्ली तरी पण माणसाचं आज पोट भरू शकतं. दुसरी गोष्ट आहे की लहान मुलांना असो किंवा वयस्कर लोकांसाठी असो, दूध भाकरी हा सर्वोत्तम उपाय आहे. ज्वारी पचनास हलकी का आहे, तर आपण पाहतो की जेव्हा आपण कणिक टिंबतो किंवा ज्वारीचे पीठ टिंबतो तेव्हा आपल्या हाताला ते चिटकतं. जर कणिक टिंबत असेल तर ते चिटकतं, आपण धुतलं तरी ते लवकर लिगत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये ग्लुटॉनचे प्रमाण जास्ती आहे, त्यामुळे ते पचायला जड असतं. आणि दुसरी गोष्ट, ज्वारीचे पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही, सहज टिंबलं जातं, म्हणून त्याच्यामध्ये ग्लुटॉन फ्री आहे, म्हणून त्याला डायटरी फायबर असं पण म्हटलं जातं ग्लुटॉन फ्री असल्यामुळे. म्हणून मी तर म्हणते की ज्वारी हा खरंच आरोग्याचा खजिना आहे किंवा आपल्या घराची तिजोरी आहे. नक्कीच मॅडम, आपण ज्वारीपासून हा आगळा वेगळा पदार्थ तयार करू शकतो हे केव्हा वाटले आपल्याला? जेव्हा मी 5 वर्षापूर्वी 2016-17 आम्ही जेव्हा बिझनेस करायचे ठरवले तेव्हा आम्ही जवळजवळ 4 ते 5 उद्योग निवडले की हा करू तो करू, पण आम्हाला त्याच्यामध्ये कधीच असं छान व्यवस्थित वाटलं नाही की आपण हा करूया. पण जेव्हा मी ऍग्रोवन पेपर मध्ये आमचा प्रसंग आहे ज्याच्यामध्ये मी 2007 ट्रेनिंग केले होते, त्या संघातून मला माहिती मिळाली होती की ज्वारीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. मग आम्हाला लक्षात आलं की अरे सोलापूरचं कोठार आणि मंगळवेढ्याची ज्वारी ही इतकी प्रसिद्ध आहे किंवा बार्शीची ज्वारी ही इतकी प्रसिद्ध आहे, त्याची फक्त आपण भाकरीच खातो आणि भाकरी खाण्याचे प्रमाण आज कमी झालेले आहे. भाकरी खायचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतकरी ज्वारी पिकवत नाहीये. त्यामुळे आम्ही ठरवलं की जर समजा आपण ह्यातल्या ऍग्रोवन मधला लेख जो वाचलेला आहे तो लेख वाचून आपण त्याला, मग 2005 जे तिथे मी ट्रेनिंग केले होते तेव्हा मला तिथे माहिती, त्यांना मी विचारले की आपण ज्वारीवरती असं असं काम केलं तर काय होईल, तर ते म्हटले मॅडम खूप छान आहे, मग आपल्या सोलापूरची ज्वारी आहे आपल्याला ते सहज उपलब्ध होऊ शकते आणि जे भाकरी खायचे प्रमाण झाले आहे त्याला जर आपण न्यू रूप दिलं, भाकरी खायचे प्रमाण का कमी झालेलं आहे त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की आज भाकरी करायला वेळ नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाकरी बनवता येत नाही, आणि जरी ती बनवली तरी आपण टिफिनला, आजकाल टिफिनची पद्धत खूप आहे, म्हणजे गरज आहे, काळाची गरज आहे टिफिन, आणि त्या काळाच्या गरजेनुसार आपण आपल्या प्रोडक्टला चेंज केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे टिफिन मध्ये जर आपण भाकरी नेली तर ती असं आपल्याला वाटतं की ती कमी दर्जाची आहे किंवा कमी लेखलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाकरी थंड झाल्यानंतर तेवढी टेस्टी लागत नाही आणि खाल्ली जात नाही, त्यामुळे मग आम्ही विचार केला की जर आपण असं त्याला नवीन लुक दिलं किंवा रोज रोज भाकरी खाल्ल्यानंतर कंटाळ येतो, मग त्याला जर आपण नवीन रूप दिलं तर नक्कीच आपल्या जे सोलापूरचं कोठार आहे त्याला आपण नवीन रूप देऊयात आणि ज्वारीपासून वेगवेगळे पदार्थ बनवून लोकांच्या आहारामध्ये हेल्दी आरोग्य कसं बनवता येईल त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. आणि याच्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रकारची मदत होईल असं मला नेहमी वाटलं. मी शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे मला सतत वाटायचं की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलापूरमध्ये पाऊस कमी पडतो म्हणजे दुसरं शेतकऱ्यांना खूप कमी पाऊस कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती मर्यादा आहेत, आणि त्यामुळे जर आपण ह्याला न्यू लुक दिलं तर आपल्या ज्वारीलाही व्हॅल्यू व्यवस्थित मिळेल. आणि ज्वारी गरिबाचे धान्य समजले जाते, पण मला ती कन्सेप्ट लोकांपासून चेंज, जी कन्सेप्ट आहे गरिबाचे धान्य ती चेंज करून मला ज्वारीला न्यू व्हॅल्यू द्यायचं आहे. म्हणून मी ठरवलं की मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं की आपण ज्वारीवरतीच काम करायचं आणि मग आम्ही हा ज्वारीचा
पदार्थ निवडला. नक्कीच मॅडम, तुम्ही जे सांगितलेलं ज्वारीचं महत्व आहे ते नक्कीच आमच्या शेतकरी आणि पशुपालक बांधवांना समजले असेल. पुढचा प्रश्न मला असा विचारावा वाटतो की ज्वारीपासून रवा कशा प्रकारे तयार केला जातो? ज्वारीपासून रवा करायचं जे प्रोसेस आहे ते आम्ही पहिल्यांदा ज्वारी पूर्ण क्लीन करतो. प्रथम तर आपण ज्वारी पूर्ण क्लीन करून घेतलं जातो, त्याला 24 तास पाणी लावतो, त्याला पूर्ण पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवतो, ती थोडी सुकवतो आणि नंतर मग त्याचा कोंढा काढला जातो. 24 तास नाही भिजवली तरी पण चालते, किंवा पाणी लावणे गरजेचं असते. पाणी लावून त्याचा कोंढा काढला जातो आणि मग रवा मशीन मधून त्याचा रवा काढून त्याचे वेगवेगळे ग्रेडिंग केले जातात आणि मग ते पॅकेजिंग केलं जातं. नक्कीच मॅडम, ज्वारीच्या रव्याचं मार्केटिंग कशा प्रकारे केले जाते? ज्वारीच्या रव्याचं मार्केटिंग ऍक्च्युली ही कन्सेप्ट न्यू आहे आणि न्यू कन्सेप्ट असल्यामुळे लोकांपर्यंत लोकांना अजूनही माहित नाही ज्वारीपासून काय काय बनवलं जातं. कस्टमरला किंवा जे कस्टमर आहेत त्यांना असं वाटतं की ज्वारीपासून इडली, डोसा, उपमा, शिरा हे जे पोहे पदार्थ बनवले जातात हे खरंच आहे का? कारण त्यांना अजून त्याच्याबद्दलची जागृती नाहीये. जसं भाकरीबद्दल जागृती आहे किंवा आपल्या पिझ्झा बर्गर बद्दल जेवढी जागृती आहे तेवढी जागृती अजून ज्वारीच्या रव्याबद्दल नसल्यामुळे मार्केटिंग थोडंसं डिफिकल्ट आहे. पण आपण जर ते जोमाने आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थित केलं, लोकांना समजून सांगितलं की ज्वारी का खायची आणि हे नवीन पद्धतीने का खायची हे सांगितलं तर नक्कीच मार्केट चांगलं आहे त्याच्यासाठी. नक्कीच मॅडम, आपण ज्वारीच्या रव्यापासून शिरा तयार करता तर आपला नेहमीचा जो गव्हाच्या रव्यापासून शिरा तयार केलेला असतो तर या दोन्ही शिरांमध्ये काय फरक जाणवतो? ऍक्च्युली मी आता वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोटिंग करते, इडली, डोसा, उपमा, शिरा, पोह्यांची ऑर्डर पण घेते. मग मी कधी कधी प्रमोटिंग करताना समोरच्या कस्टमरला आम्ही सांगतही नाहीये की हा ज्वारीपासून बनवलेला प्रोडक्ट आहे, त्यांना खायला देतो. मॅडम हे खूप सुंदर लागतंय, मग आम्ही त्यांना सांगतो की सर मॅडम हे ज्वारीच्या रव्यापासून बनवलेले आहे, ज्वारीपासून ही इडली बनवलेली आहे, उपीट बनवले, हे पोहे बनवले. मग ऍक्च्युली त्यांचा विश्वासही बसत नाही की हे ज्वारीपासून बनवलेलं आहे आणि मग ते खूप एक्साइटेड होतात की अरे बापरे मग हे आम्हाला मॅडम कुठे मिळेल, कंटिन्यू मिळेल का, आम्ही हे रेग्युलर खाऊ शकतो का, असे त्यांचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी चालू होतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर या दोन्ही प्रोडक्ट मध्ये आपल्याला काही चेंज दिसत नाही, सेम दिसतात प्रोडक्ट दिसायला. म्हणजे कुठल्याही अँगलने जर लहान मुलांना पण आपण ते इडली, उपीट, पोहे, शिरा जर खायला दिलं तर त्यांनाही कदाचित ते जाणवणार नाही, कदाचित नाही 101% त्यांना ते जाणवणार नाही की हे ज्वारीपासून बनवलेलं आहे म्हणून. आणि जे पण असतील ग्राहक असेल किंवा घरातले मेंबर्स असतील त्यांना पण आपण न कळत जर हे ज्वारी खायला दिले म्हणजे ते ज्वारी खात नसतील, हे नको भाकरी नाही मला खायची असे म्हणणारे पण लोक आहेत ना, त्यांना आपण कस्टमरला जर न कळत ते दिलं तर ते पण आनंदाने खातील आणि खाल्ल्यानंतर जर आपण त्यांना सांगितलं ना हे ज्वारीपासून बनवलेलं आहे तर ते विश्वासच नाही ठेवणार, एवढे ते दिसायलाही आणि खायलाही सुंदर आहे. माझा पुढील प्रश्न तुमच्यासाठी आहे की रव्यापासून कण्या तयार करतात तर या कण्या कशा प्रकारे तयार केल्या जातात? कण्या करायच्या म्हणजे जस्ट ज्वारी क्लीन करायची आणि ती दळायची रवा मशीन मधून किंवा आपल्या पिठाच्या गिरणीमधून दळायची आणि त्याच लहान मोठी साईज वेगवेगळी करायची, एवढीच प्रोसेस आहे त्याची. कण्या हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. ज्वारीपासून रवा किती दिवस टिकून राहतो? ज्वारीपासून रवा किती दिवस टिकू शकतो ते एकतर पहिली गोष्ट वातावरणावरती डिपेंड आहे की त्याचं वातावरण कसं आहे, दुसरी गोष्ट आहे की आपण ही विदाउट केमिकल प्रोसेस करतो ज्वारीवरती, त्यामुळे मी आमच्या सर्चिंग नुसार आम्ही जो 5 वर्षाचा अभ्यास केलाय त्याच्यावरून आम्ही असं म्हणतो की ज्याच्यावर केमिकल प्रोसेस कमी असेल तो प्रोडक्ट पदार्थ टिकायची क्षमता कमी असते. आणि दुसरी गोष्ट ज्वारी जी आहे ते जर आपण पीठ वगैरे दळून आणलं तर त्याच्यातले जे पिठाचं सत्व म्हणतात ते थोडं थोडं कमी होऊ लागतं 15 दिवसानंतर. तर आपल्याला जो ज्वारीचा रवा आहे किंवा पीठ आहे त्याचं जे व्हॅल्यू ऍडिशन सेल्फ लाईफ जर वाढवायची असेल तर मोस्टली ते डिपेंड आहे की वातावरण आणि त्याचं पॅकेजिंग कशा महिनाभर टिकतं. काही पॅकेजमध्ये ते 3 महिने टिकतं आणि काही पॅकेजमध्ये ते वर्षभरही टिकतं. तर ते आपल्या सिच्युएशनवरती आणि आपण पॅकिंग कसं करतो त्याच्यावरती डिपेंड आहे.
आम्ही ह्या सगळ्या पॅकिंगचा अभ्यास करून सध्या मार्केटमध्ये ते सेल करतो. नक्कीच मॅडम. तांदळापासून डोसा उत्तप्पा तयार केला जातो, तर ज्वारीच्या रव्या तयार केलेला उत्तप्पा डोशाला किती मागणी आहे? ज्वारीच्या तांदळाच्या ह्याला खूप मागणी आहे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की तो आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात लोकांना माहिती झालेलं आहे की तांदळापासून इडली, डोसा, उपमा, शिरा हे पदार्थ आपण बनवू शकतो. हे खूप मोठ्या प्रमाणात आपला हा पारंपरिक आहे ना, आणि त्यामुळे ते खूप लोकांना माहिती आहे. आता आपण जेवढ्या जास्ती लोकांपर्यंत ज्वारीचा रवा पोहोचू तेवढ्या जास्त लोकांपर्यंत हा पहिला. आमच्या मते तर मागणी भरपूर आहे, फक्त आपल्याला तेवढं मार्केटिंग जोमाने करणं गरजेचं आहे आणि लोकांची जागृती वाढवणं गरजेचं आहे की ज्वारी खाल्ली पाहिजे. जर ही जागृती वाढली तर नक्कीच रव्याला मागणी येणार आहे 100%. नक्कीच मॅडम, भविष्यात ज्वारीच्या रव्याला नक्कीच मोठी मागणी येईल. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असं विचारावा असं वाटतो की ज्वारीचा रवा तयार करण्यासाठी ज्वारीची कोणती व्हरायटी वापरली जाते की इतर कोणत्याही ज्वारीपासून रवा तयार केला जाऊ शकतो? ज्वारीसाठी कोणताही रवा आपण रव्यासाठी कोणतीही ज्वारी वापरू शकतो, पण आपल्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू बघायची. कारण आपल्याला आज काळाची गरज आहे ते न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढवणे आणि आरोग्यदायी म्हणजे हेल्दी फूड्स लोकांना देणं. ज्वारी हे आता हेल्दी फूड्स मध्ये आपण त्याला कन्वर्ट करतो आहे, त्यामुळे ज्या ज्वारीचं न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्ती आहे ती ज्वारी आम्ही यूज करतो. मालदांडी असू दे आमच्या सोलापूरची किंवा मंगळवड्याची, ती आम्ही यूज करतो त्याच्यामध्ये. कारण मालदांडीमध्ये आणि परभणी शक्ती मध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू जास्ती आहेत, त्यामुळे आम्ही ते यूज करतो. नक्कीच मॅडम. रवा तयार करण्यासाठी आपण कोणत्या मशिनरीचा उपयोग करतात? रवा तयार करण्यासाठी आम्ही ज्वारी रवा पाडण्याची मशीन, आपली पिठाची गिरणी असते आणि रव्याची मशीन असते. पिठाच्या गिरणीवरही आपण त्याचा रवा काढू शकतो ग्राइंडिंग मशीन वरती. आणि एक व्हायब्रोशिफ्टर म्हणजे चाळणी करणे रव्याची, तर त्या दोन मशीन आम्ही त्याच्यासाठी युज करतो. आपल्या कंपनीचे नाव फार्म सीड अॅग्रो देण्यामागचे काय रहस्य सांगा? ऍक्च्युली माझं जे पहिलं माझ्या बिझनेसचं पहिलं नाव म्हणजे आमचं जे समूह आहे तो सिद्ध शोभा एंटरप्राइजेस असं नाव आहे. त्याच्यामध्ये ते देण्यामागचा उद्दिष्ट असा आहे की सिद्ध शोभा, सिद्ध म्हणजे सिद्धेश्वर, जे सोलापूरचे देवस्थान आहे सिद्धेश्वर ते एक ऍड केलेले. आणि माझे सासू सासरे आहेत सिद्धेश आणि माझ्या सासूबाईंचे नाव आहे शोभा, असा तिन्हीचा संगम मिळून आम्ही आमच्या समूहाचे नाव तयार केले आहे सिद्ध शोभा एंटरप्राइजेस म्हणून. त्याच्या अंतर्गत आम्ही बरेच छोटे मोठे उद्योग केले. त्याच्यानंतर आम्ही ज्वारीवरती काम करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा आम्हाला वाटलं की असं काहीतरी वेगळं आणि युनिक नाव द्यावं, म्हणून आम्ही फार्म सीड्स असं नाव दिलं. म्हणजे आपण ज्वारी हे एक सीड्स आहे, त्या सीड्सला आपण नवीन रूपात कसं दाखवू शकतो म्हणून हे फार्म सीड्स. आता आपण फक्त याच्यामध्ये ज्वारीवरतीच काम करणार नाही, तर बाकीचे जे सीड्स असतात जे तृणधान्य आहे त्याच्यावरती वर्किंग करायचं आहे. म्हणून एकाच नावामध्ये आपण सगळे कसं कॅच करू शकतो ते पाहिलेलं आहे. आणि ज्वारी ही स्पेशली सोलापूरची असल्यामुळे आणि ते सोलापूरच्या शेतीवरती मेन म्हणजे इथला जो कोरडवाही शेतकरी आहे त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे आम्ही फार्म सीड्स म्हणजे शेतकरी आणि शेतकऱ्यांचे बियाणं आणि अॅग्रो म्हणजे अॅग्रो प्रोसेसिंग असं त्याला आम्ही लुक दिलेला. मला तुम्हाला सर्वात महत्वाचा प्रश्न विचारायला आवडेल की ज्वारीपासून तयार होणाऱ्या पदार्थांना जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण होण्यासाठी आपले सध्या काय प्रयत्न चालू आहेत? ऍक्च्युली मॅडम, मी गेले 3 वर्ष झालं US मध्ये माझं बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ती गेले 3 वर्ष झालं. मी दर दिवाळीला तिकडे माझा ज्वारीचा रवा पाठवते. दर दिवाळीला तिथून मला बऱ्यापैकी ऑर्डर असते. पहिल्या वर्षी मी ऍक्च्युली 1 किलो रवा त्यांना सॅम्पलसाठी दिला होता माझ्या दिवाळीच्या फराळांबरोबर. त्यानंतर नेक्स्ट इयर त्यांनी मला 10 किलोची ऑर्डर दिली. आता या वर्षीच्या ऑर्डरसाठी मी वेट करती आहे. ऍक्च्युली तिकडे मागणी भरपूर आहे आणि माझं उद्दिष्ट तेच आहे, ज्वारीला जास्तीत जास्त जागतिक बाजारपेठामध्ये कसं नेता येईल आणि जागतिक बाजारपेठ आमच्या सोलापूरच्या ज्वारीला किंवा माझ्या फार्मसीड अॅग्रोला कशी मिळवता येईल याचा मी प्रयत्न करत आहे. त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे जागतिक बाजारपेठ मिळवण्याची, पण त्याला आतापर्यंत मिळवली का नाही. त्याच्या मागचं कारण होतं ते पॅकेजिंग होतं की पॅकेजिंग स्टँडर्ड नसल्याने, ब्रँडिंग व्यवस्थित नसल्यामुळे मी तो मागणी असतानाही तो सप्लाय केलेला नाहीये. आता मी पॅकेजिंग स्टँडर्ड करते आणि मग तो सप्लाय करत आहे आणि त्याला मागणी आहे आणि मला ते जागतिक बाजारपेठामध्ये न्यायची पण आहे ज्वारी. नक्कीच मॅडम. ज्वारीचा रवा
नक्कीच मॅडम, येणाऱ्या काळामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये ज्वारीपासून तयार होणाऱ्या रव्याला स्थान नक्कीच मिळेल. मला शेवटचा तुम्हाला प्रश्न असा विचारावा असं वाटतो की आमच्या भावी महिला उद्योजिका आहेत, तर त्यांना आपण काय सल्ला द्याल? की भावी उद्योजकांना सल्ला देण्यापूर्वी मी असं म्हणेल की मी आपल्या ज्या महिला पिढी महिला ज्या आहेत त्यांना एक विनंती करेल की आपल्या आहारामध्ये जे आपण गव्हाचे स्थान निर्माण केलेले आहे ते कमी करून पहिल्यांदा आपण आपल्या ज्वारीला आपल्या आहारात स्थान द्या. जे आपले ट्रॅडिशनल फूड आहे त्याला आपण पहिल्यांदा आपल्या आहारामध्ये स्थान देऊयात. त्याला आपल्याच घरात आपण ज्वारी खात नसेल तर आपण मार्केटमध्ये जाऊन सगळ्यांना सांगू नाही शकत आहे की तुम्ही ज्वारी खा. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते, माझा मुलगा आज 5 वर्षाचा आहे, मी त्याला 6 महिन्यापासून भाकरी खायला देते, म्हणजे ज्वारीचे पदार्थ खायला. आज तो ज्वारी दिवसातून एकदा तरी त्याला ज्वारीचे पदार्थ लागतात. म्हणजे आपल्याला ती आवड आपल्या घरामध्ये पहिल्यांदा क्रिएट करायची. जर आपल्या घरामध्ये ज्वारीची आवड क्रिएट झाली तर नक्की जागतिक बाजारपेठेमध्ये त्याची आवड निर्माण होईल. आणि जर महिला उद्योजकांना ज्वारीमध्ये काम करायचे असेल तर पहिल्यांदा त्यांनी आपल्या आहारामध्ये ज्वारीला स्थान दिले पाहिजे. म्हणून मी महिला उद्योजकांना एकच विनंती करते, आपण आपल्यामध्ये ज्वारी निर्माण करा आणि मग त्याच्यातून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवून मार्केटमध्ये आणू शकता. आणि त्यांना नक्कीच संधी आहे. ती संधी देण्यासाठी आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करायची आहे. आणि अजून एक सांगायचं राहिलं मॅडम, मी गेले 5 वर्ष झालं ज्वारीच्या चकलीचे पीठ मार्केटमध्ये विकते, त्याला पण जबरदस्त मागणी आहे. लोकांना विश्वासही बसत नाही, ते तांदळाची चकली खातात. त्यांना मी जेव्हा सांगते की ही ज्वारीची चकली आहे त्यांचाही विश्वास बसत नाही की मॅडम ज्वारीची चकली आहे आणि ती कशी काय असू शकते. 90% ज्वारी यूज करून आम्ही ती ज्वारीची चकली मार्केटमध्ये सेल करतो, चकली आणि चकलीचे इन्स्टंट पीठ पण. मला म्हणून महिला उद्योजकांना किंवा महिलांना एक आव्हान आहे की त्यांनी आपल्या आहारामध्ये आणि आपल्या मुलांना किंवा आपल्या फॅमिलीला जर हेल्दी बनवायचे असेल तर आपल्या आहारामध्ये तृणधान्याचा वापर वाढवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 2022 आणि 2023 हे मिलेट्स इयर म्हणून घोषित केलेले आहे. म्हणजे आपल्या मिलेट्सला, आपल्या पारंपरिक धान्याला आज जागतिक बाजारपेठ इथे मिळत आहे. मला तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की जर आमच्या महिलांना जर ट्रेनिंग घ्यायचे झाले तर आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकता का? हो, नक्कीच देऊ शकेल. जर महिला उभारत असतील बिझनेस करायला तर काहीच हरकत नाही त्यांना ट्रेनिंग द्यायला. कारण मी तसं म्हणते की महिलांनी, जास्तीत जास्त महिलांनी बिझनेसमध्ये उतरावं आणि एक स्वतःचे अस्तित्व त्यांनी निर्माण करावे. किंवा जी युवा पिढी आहे त्यांनाही माझं असंच म्हणणं आहे की आज सरकारी योजना भरपूर आहेत आपल्यासाठी, की सबसिडी असू दे किंवा लोन सँक्शन करणं असू दे, आर्थिक स्वावलंबनता असू दे, याच्यासाठी भरपूर योजना आहेत. आपण जॉबच्या मागे, आजच्या युवा पिढीने किंवा महिलांनी जॉबच्या मागे न जाता आपला एक छोटासा बिझनेस आपण घरातच चालू करावा आणि त्याच्यातून आपण नक्कीच एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. फक्त आपल्यामध्ये सातत्य आणि जिद्द असणं गरजेचे आहे की मला हे करायचं आहे. नक्कीच मॅडम, तुम्ही दिलेला हा मोलाचा संदेश आमच्या महिलांना नक्कीच उपयोगी ठरेल अशी मी आशा व्यक्त करते. धन्यवाद मॅडम, आपण आमच्या साप्ताहिक वेबिनार या कार्यक्रमात आलात आणि आपल्या फार्मसीड अॅग्रोची प्रेरणादायी यशोगाथा शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या फार्मसीड अॅग्रोला धेनू ऍप कडून तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांकडून खूप खूप शुभेच्छा. पशुपालन व दुग्ध व्यवसायासंबंधित आपल्याला कधीही काही प्रश्न असतील तर प्ले स्टोर वरून धेनू ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपले प्रश्न विचारून तिथे आपल्याला सविस्तर उत्तरे मिळतील. हा विभाग 24 तास आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. धेनू ऍप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज सविताताई जुजगार मॅडम यांनी वेळात वेळ काढून फार्मसीड अॅग्रोची प्रेरणादायी यशोगाथा दिली त्याबद्दल मॅडमचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी धेनू टीमच्या वतीने मी समृद्धी खूप खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. आजचा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर धेनू ऍप डाउनलोड करा. धेनू इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.thenu.com. Thanks for watching.